नौकरी दिलाने का झांसा देकर चार भाइयों द्वारा लाखों रुपए की ठगी करने का मामला सामने आया है। सेवानिवृत्त शिक्षिका की शिकायत पर सदर पुलिस ने केस दर्ज कर आरोपी बहरामजी टाउन निवासी सुनील उइके, उसका भाई आशीष उइके, मनीष उइके और राकेश उइके पर मामला दर्ज किया है। फिर्यादी आहेत पिलो मिनो रेंडॉफल लोबो म्हणून, त्यांनी आणि 5-6 लोकांनी एक फिर्याद दिलेली होती पोलीस स्टेशनला। त्यांना 2 वर्षाआधी कोणीतरी नोकरी विविध ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतलेले होते। त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या फिर्यादवरून 420-34 गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आमच्याकडे तो तपास सुरू आहे। त्याच्यातला जो आरोपी होता तो फरार होता आणि त्याने सेशन कोर्टामध्ये बेलसाठी अप्लाय केलेला होता। सेशन कोर्टमध्ये ते मॅटर पेंडिंग होतं आणि आम्ही सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडलेली आहे आणि आम्ही भक्कम बाजू मांडल्यामुळे त्यांची जे बेल आहे ते बेल त्यांचीवाली तिथून नामंजूर झालेली आहे आणि आता आम्ही त्याच्यामध्ये लगेच तात्काळमध्ये आम्ही पुढील कारवाई करत आहोत। हे आज ते प्रेस क्लबला आले, ही कारवाई तुम्ही पूर्वीच केलेली होती का? ही कारवाई आम्ही पूर्वीच केलेली होती। केव्हा केलेली होती स्पष्ट करा। ज्या दिवशी आम्ही गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर आम्ही लगेच आरोपींचा आम्ही शोध घेत होतो, ते मिळून आलेले नव्हते आणि त्यांना जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि कोर्टामध्ये त्यांनी बेलसाठी अप्लिकेशन लावलेली होती आणि कोर्टमध्ये मॅटर पेंडिंग होतं। आता आम्ही तिथे आमची बाजू मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आमची बाजू मांडून आम्ही त्यांची बेल नामंजूर केलेली आहे। तिथून आता लगेच आत्ताच जस्ट कोर्टामध्ये त्यांची बेल नामंजूर झालेली आहे आणि आता आम्ही लगेच मार्चमध्ये त्यांच्यावर आम्ही पुढची ॲक्शन घेत आहोत। आता त्यांना या गोष्टीची फिर्यादी लोकांना कदाचित माहिती नसेल की ते कोर्टामध्ये बेल मॅटर असल्यामुळे त्यांची अटकेची कारवाई बंद होती म्हणून, परंतु आता त्यांची बेल रिजेक्ट झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत। त्यामध्ये आम्ही बराचसा तपास केलेला आहे, भरपूर आम्ही साक्षीदाराचे बयान वगैरे नोंद केलेले आहे आणि या तपासाला आम्ही प्रथम प्राधान्य देऊन तत्परतेने हा तपास आम्ही करत आहोत। आरोपीचे नाव होते त्याच्यामध्ये एक सुनील श्रावण उइके म्हणून एक मुख्य आरोपी आहे आणि इतर त्याचे नातेवाईक आहेत।